आमच्या हॉटेलचं लोकेशन तसं खूप छान आहे, म्हणजे मार्केट पण जास्त लांब नाही आहे आणि इथून आता एक पॉईंट जवळ आहे आम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर, तर विचार करतो आहे की चालतच करूया. माकडांची भीती वाटते आहे, मीराने घेतली आहे काठी हातात माकडाला मारायला. मस्त वाटतं एकदम. जंगल तशा गाड्या कमीच आहेत रस्त्यात. 2 किलोमीटर चालून आम्ही आता फायनली आमच्या पॉइंट पर्यंत आलेलो आहोत. मस्त. मीरा थकलीस का ग? हां मस्त. चालून आल्यानंतर हा व्ह्यू आहे आणि हा आहे लॉर्डविक पॉइंट. ए नाही इथून नाही, चल नाही ते बघ दरी आहे खाली. चला नंतर बघू. आता मीरा काल मार्केट मधून खूप झाली आहे शॉपिंग. चल आता आम्हाला ऍक्च्युली माकडांची भीती वाटती आहे म्हणून मी फोन जास्त काढतच नाहीये बाहेर. गाड्या पार्क केल्यानंतर पण बरंच आतमध्ये चालायचं आहे. आम्ही तर तसं चालतच आलो आहे. मीराला तिकडे जायचंय तिच्या बाबा सोबत बघायला. कशी सगळ्या बाजूने झाडी आहे ना, त्याच्यामुळे अंधार दिसतो. आम्ही आता जास्त थांबत नाही आहोत सनसेट पर्यंत. थांबतोय कारण की आपण गाडी नाही आणली मिरू, चालत जायचंय. वाव म्हणजे ही बेस्ट आहे. मस्त. यस बेस्ट ईस्ट. एकदम न्यू बॉर्न आहेत ना. बाबा जवळ जाऊ नकोस नाहीतर त्याची आई तुला तू पण लहान होती तेव्हा अशीच दिसायची. एवढं ठरवून सुद्धा सनसेट आपण बघितलाच आणि आता आपल्याला जायला टॉर्च लावून जायला लागेल. चला पटापट पळा. चला आता आम्ही निघालोय हॉटेलवर जाण्यासाठी आणि स्ट्रॉबेरीज पण खाल्ल्या. अजून काय मिरू? काकडी खाल्ली आणि अंधार झालाय. टॉर्च मोबाईलच्या टॉर्चच्या लाईटवर आपल्याला जायला लागेल बहुतेक. चला चला तर फायनली आता आम्ही पोचलोय आणि मस्त अंधार पण आहे आणि एक तिकडे लाईट पोलवरची सुरू आहे म्हणजे अंदाज लावला की आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोय. चला मिरू. हॉटेलला आम्ही आता पोचलो आहोत पण आम्ही तसेच बाहेर जरा जातो इकडे थोडं पुढे. काहीतरी स्नॅक्स वगैरे बघतोय म्हणजे मला चहा वगैरे प्यायचं आहे आणि मेरूला पण भूक लागली आहे. म्हटलं हॉटेलचा आज रात्री बहुतेक आम्ही थांबलो आहे हॉटेलमध्ये, तिथेच जेवण मागवणार आहोत. आता थोडं बाहेर जरा बघतोय. मीराला काय खायचं आहे? चटर पटर. हां पुन्हा मिरूचा वेद बदलला आहे, तिला चालायचं नाही आहे आणि आम्ही आता परत आमच्या हॉटेलवर चाललो आणि जे काय ते तिथेच मागवणार आहोत. आम्हाला मिरू थोडी मोठी झाली की आम्हाला प्रॉपर ट्रेक्स सुरू करायचे आहेत, तर ही प्रॅक्टिस आहे मिरूसाठी. मी प्रॅक्टिस आहे पण मी चालली. हो का? बाबा मी चालली ना.
आता आम्ही आलोय रूम वर आणि खालीच रेस्टॉरंट मध्ये चहा आणि मस्त भजीची ऑर्डर केली आहे. आणि हा आमच्या रूम मधून व्ह्यू आहे, म्हणजे एवढे चालून आम्ही गेलो सनसेट बघायला. पण आमच्या रूम मध्ये पण रूम मधून पण व्ह्यू बघा कसला मस्त एकदम. आता मी इथे बबल्स बघवते. आज काय आम्ही आता थकलोय आणि भरपूर भटकंती झाली आहे काल पण आणि आज पण. तर आज आमचा विचार आहे की रेस्ट करायचं आणि इथेच जेवायचं. रूम सर्विस जरा फास्टच यांची, म्हणजे आम्ही आता वरती रूममध्ये आलो आहे आणि खाली येताना ऑर्डर करून आलेलो. पण फ्रेश होतोय तोपर्यंत मस्त चहा, बटाटा भजी आणि कांदा भजी आलेली आहे, मस्त तळलेल्या मिरच्या आणि थंडी, एक नंबर बेत. चला मिरू इकडे ग. मिरू फुटला, टाक कर पटापट, खूप खूप सारे कर. आता जरा मस्त चहा वगैरे घेतला आणि आम्ही आलोय आता खाली. तर कालपेक्षा थोडी थंडी जरा जास्त आहे खरंच मला वाटते. मीरा तुला काय वाटत? मस्त शेकोटी पेटवली यांनी. मग काय? आणि हे आमचं हॉटेल नाही ग. आपली रूमची खिडकी कुठे आहे? ही सेकंड नंबर. हे इकडे कॉटेजेस आहेत वाटतं. मी आता विचारते इथे पण छान, म्हणजे हे मोठ्या रूम्स आहेत का फॅमिलीसाठी हे ग्रुपसाठी आहे ते बघते. हे बघा मोठा ग्रुप आला ना का, ह्या सगळ्या रूम जॉईंट होत एक, म्हणजे इकडून तिकडून. पण आणि हे काय तिकडे? ओ हा टोटल चार आहे. मॅडम आता खूप थकली आहे आणि हिला आता रूमवरच आम्ही जेवण मागवलंय. दाल खिचडी आणि नूडल्स, कारण की ते भजी वगैरे खाल्ली ना त्याच्यामुळे आम्हाला जास्त भूक पण नाही आहे. पण आता काहीतरी जी खायचं आहे म्हणून आम्ही हे ऑर्डर केली आहे आणि मीराचं कार्टून बघणं चालू. चला तर आता आमचं वॅकेशन संपली आहे, चेकआउटचा दिवस आहे. आज आहे 31 डिसेंबर आणि आज आम्ही घरी जातो आहे, कारण की मांगल्य पण नाही आला तर त्याच्यासोबत थोडंसं वेळ थोडा वेळ घालवायचा आहे. म्हणून आज आम्ही चेकआउट केलेला आहे आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा परतीचा प्रवास आमचा दिसणार आहे. तर चला सोबत राहा असेच. मस्त होतं गाडीवर मागचे बघतायत गाडीवर.